आणि आमच्या पोरांची अवस्था काय आहे, त्यांच्या खाण्याच्या पद्धती बदलल्या, त्यांची फॅशन बदलली आणि ह्याच्यामुळे त्यांचं आरोग्य धोक्यात यायला लागलं. 15-15, 20-20, 22-22 वर्षाच्या पोरांना मधुमेह व्हायला लागला, त्यांना हार्ट अटॅक यायला लागला, व्यायाम कमी झाला, पोरं गेम खेळतात ते देखील मोबाईलवर. आणि काय होणार आहे आमचं, पिझ्झा बर्गर कुरकुरे आपलं चॉकलेट बिस्किट ह्याच्यामध्ये पोरं आपली तरुण पिढी सगळी काय अडकत निघालेली आहे. आणि आपण देखील लाडाने हे सगळे त्यांना पुरवतो, पण थोडं फार वाईट अवस्था आपली होणार आहे. आपल्या गावच्या बाब्याचं उदाहरण तुला सांगू काय, अरे आमचं पाटलाच बाब्या, आमचं पाटलाच, अरे सांगतो ना गंमत, अरे म्हणून मला सांगावं वाटत, अरे पाटलाचा बाबू, बाबू कसला किरका बाबू झालाय तू, अरे म्हणून मला सांगायचंय, अरे पाटलाचा बाबू, अरे किडका बांबू, अरे पॉपकॉर्न खाईत फिरतय र आणि मनातल्या मनात झुरतय रे, पॉपकॉर्न खाईत फिरतय र आणि मनातल्या मनात झुरतय रे, पॉपकॉर्न खाईत फिरतय रे आणि मनातल्या मनात झुरतय रे, पाटलाचा बाबू, अरे पाटलाचा बाबू का किडका बांबू, हे पॉपकॉर्न खाईत फिरतय रे आणि मनातल्या मनात झुरतय रे, पॉपकॉर्न खाईत फिरतय रे आणि मनातल्या मनात झुरतय रे, पॉपकॉर्न खाईत फिरतय रे आणि मनातल्या मनात झुरतय रे. तुझी अवस्था काय, अरे तुरकाबी सारखं झाले आणि ही बॉडी, पोटाला किती घड्या पडल्या, सगळं 1617 घड्या पडल्या, मला काय म्हणायचंय, अरे म्हणून मला सांगायचंय काय, अरे तुरकाटी पैलवान दंडाच्या काड्या, अरे तुरकाटी पैलवान दंडाच्या काड्या, पोटाला पडल्या तर 1700 घड्या, पोटाला पडल्या तर 1700 घड्या, पोटाला पडल्या तर 1700 घड्या, अरे तुरकाटी पैलवान दंडाच्या काड्या, पोटाला पडल्या तर 1700 घड्या, पोटाला पडल्या तर 1700 घड्या, पोटाला पडल्या तर 1700 घड्या, अरे छातीचा पिंजरा, अरे छातीचा पिंजरा घालतय मुजरा, अरे छातीचा पिंजरा घालतय मुजरा, पिझ्झा आणि बर्गर विसरतय र आणि मनातल्या मनात झुरतय रे, पाटलाचा बाबू किडका बाबू, पाटलाचा बाबू किडका बाबू, पॉपकॉर्न खाईत फिरतय रे आणि मनातल्या मनात झुरतय रे, अरे पॉपकॉर्न खाईत फिरतय रे आणि मनातल्या मनात झुरतय रे. आणि म्हणून बांधवांना विचार करायची वेळ आली रे आपल्या घरातल्या, अरे कोण बोलतय, मुलांना लक्ष द्या, हे अक्का अगं कुठं बघा लागली तिकडे लक्ष दे बघा, हा आपण बघा घरातल्या घरात आपण विचार करूया, साधी भाताची पेज जरी आपण ग्लास वर प्यालो तर एक आपल्याला सकस आहार मिळेल बांधवानो, ही जुनी माणसं अजून ताटरपणे बसलेले कारण यांनी चांगलं खाल्लेलं आहे, लक्षात आलं का, आणि आपण मात्र ह्या पूर्वजाच्या पाठीमागे धावायला लागलेलो आहे. पण अलीकडल्या तरुणांची अवस्था काय झाली, भाताची पेस्ट राहिला पचला झालेली आहे, तोंडात दातात दातात तरी पत्ताच राहिलेला आहे मानवानो, ही अशी अवस्था आहे. आणि म्हणून यांना हुरड्याचा आस्वाद घेता येत नाही, आपल्याला ठेच्याचा आस्वाद घेता येत नाही, म्हणून शाहीर सांगतात काय काय सांगतात, हा भाताची पेज बिपत्त नाहीला, अरे भाताची पेज बिपत्त नाहीला, तोंडात दाताने उठाव केला, भाताची पेज बिपत्त नाहीला, तोंडात दाताने उठाव केला, अरे मक्याचा हुरडा, अरे मक्याचा हुरडा मिरचीचा खरडा, मक्याचा हुरडा खाऊन खरडा, तोंडानं आयवय करतय रे आणि मनात मनात झुरतय रे, पाटलाचा बाबू किडका बांबू.